हेलो फ्रेंड्स, रोटेशनल डायनामिक्स या चैप्टर मध्ये एप्लीकेशन्स ऑफ यूनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि त्या एप्लीकेशनच्या रिलेटेड काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व करतोय. काल एक्झाम्पल नंबर 2 ते सॉल्व केलं, आज एक्झाम्पल 3 ते आपण सॉल्व करून घेऊया. तर एक्झाम्पल नंबर 3 काय दिले, अ रेसिंग ट्रैक ऑफ कर्वेचर 9.9 मीटर इज बैंक एट टैन इनवर्स 0.5. कोएफिशिएंट ऑफ स्टैटिक फ्रिक्शन बिटवीन द ट्रैक एंड द टायर्स ऑफ व्हीकल इज 0.2. डिटरमाइन द स्पीड लिमिट विथ 10% मार्जिन. ते जे तीन एप्लीकेशन, त्यापैकी जो थर्ड एप्लीकेशन आहे व्हेकल ऑन बँक रोड, त्यावरचा हा प्रॉब्लेम आहे. आणि यामध्ये काय काय दिलंय, एक जो ट्रॅक आहे रेसिंग ट्रॅक, त्याचा कर्वेचर दिलाय. कर्वेचर किती व्हॅल्यू दिली, त्याची 9.9. त्याची जी रेडियस आहे ती आपण डिनोट करणार आर इज, आणि तो रोड काय केलाय बँक. सो दिस इज नथिंग बट एंगल ऑफ बँकिंग थीटा. अँड थर्ड वन, त्या रोड सरफेस नेचर कसं आहे हे इंडिकेट करणारा फॅक्टर म्हणजे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 0.2. तीन फॅक्टर दिले, तो डाटा एकदा मांडून घेतो. गिवन डाटा नंबर 1 कर्वेचर मीन्स आर इज इक्वल टू 9.9 मीटर. नंबर 2, तो जो बँक रोड, त्या बँक रोडचा एंगल थीटा, एंगल ऑफ बँकिंग इज इक्वल टू 10 इनवर्स 0.5. हा जो 10 इनवर्स, या साईडला जर ट्रान्सफर केला, सो विल बी गेट 10 थीटा इज इक्वल टू 0.5. थर्ड नंबर, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्यू एस इज इक्वल टू 0.2. आणि यावर काय डिटरमाइन करायचंय, स्पीड लिमिट. सेफ स्पीड मध्ये त्याच्या दोन केसेस होत्या, एक होता लोअर स्पीड लिमिट आणि सेकंड होतं ते अप्पर स्पीड लिमिट. लोअर स्पीड मध्ये ती वेलोसिटी आपण रिप्रेझेंट केली होती व्ही मिनिमम, आणि अप्पर स्पीड मध्ये तीच व्हॅल्यू रिप्रेझेंट केली होती व्ही मॅक्सिमम. सो टू फाइंड ए लोअर स्पीड लिमिट व्ही मिनिमम अँड सेकंड अप्पर स्पीड लिमिट व्ही मॅक्सिमम, व्ही मिनिमम अँड व्ही मॅक्सिमम. सोल्युशन, त्याचे जे फायनल फॉर्म डिराईव्ह केले ते इथे आपण यूज करू. वी नो दॅट व्ही मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी इन ब्रैकेट 10 थीटा माइनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस इंटू 10 थीटा. आता या फॉर्म्युल्यामध्ये तो जो डाटा आहे तो आपण पुट करू. व्ही मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी, आर व्हॅल्यू किती आहे 9.9 इंटू जी. हे कॅल्क्युलेशन इझी होण्यासाठी आपण जी ची कोणती व्हॅल्यू यूज करणार, जी इज इक्वल टू 10 इन ब्रॅकेट 10 थीटा 0.5 मायनस म्यू एस 0.2 डिव्हायडेड बाय 1 प्लस म्यू एस 0.2 इंटू 10 थीटा 0.5.
वायु सॉल्व करू इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 9.9 इंटू 10 99 इन ब्रैकेट 0.5 माइनस 0.2 0.3 डिवाइडेड बाय 1 प्लस 0.2 आणि 0.5 यांचा प्रोडक्ट घेताना याला कन्सिडर करू आपण 2 याला कन्सिडर करू 5 2 इंटू 5 10 आणि दोन प्लेस जर शिफ्ट केले तर त्याचा प्रोडक्ट येतो 0.1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 99 इंटू 0.3 डिवाइडेड बाय 1 प्लस 0.1 1.1 इज इक्वल टू आता काय ऍडजस्टमेंट करू डिजिटचे हा जो डेसिमल हा शिफ्ट केला तर ते होणार आहे 3 हा जर शिफ्ट केला तो होणार आहे 11 न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर तो बॅलन्स करण्यासाठी दोघांची जे डेसिमल आहे ते काय करू आपण शिफ्ट 99 इंटू 3 डिवाइडेड बाय 11 11 वन ज 11 9 ज 9 इंटू 3 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 27 आणि ह्या 27 चं आपण काय घेऊ स्क्वेअर रूट अंडर रूट ऑफ 27 इज इक्वल टू 5.196 इज इक्वल टू 5.196 व्ही मिनिमम इज इक्वल टू 5.196 मीटर पर सेकंड हे झालं एक्झॅक्ट लोअर स्पीड लिमिट पण प्रॉब्लेम मध्ये एक कंडिशन दिली आहे विथ 10% मार्जिन आता हे मार्जिन आपण ठेवू शकतो म्हणजे ती जी व्हॅल्यू आहे ना एक्झॅक्ट व्हॅल्यू पेक्षा लोअर लिमिटला आपण 10% काय करू शकतो ऍड आणि जे अप्पर लिमिट आहे त्यामध्ये 10% काय करू शकतो सबस्ट्रॅक्ट मायनस करू शकतो ही प्रोबॅबिलिटी आहे पण 10% मीन्स 10 डिवाइडेड बाय 100 और 0.1 ऑलरेडी ते 100% असेल त्यामध्ये जर आपण 10% ऍड केलं तर लोअर लिमिट मध्ये ते होतं 110% सो व्ही मिनिमम इज इक्वल टू 5.196 इंटू ते जे मार्जिन आहे लोअर मध्ये ती व्हॅल्यू काय करतो आपण ऍड 110 डिवाइडेड बाय 100 ऑलरेडी 100 डिवाइड बाय 100 मीन्स 1 ते जे 100% होतो त्यामध्ये 10% ऍड केल्यामुळे ते झालं 110 और 110 डिवाइड बाय 100 मीन्स सिम्पली 1.1 इज इक्वल टू 5.196 मल्टीप्लाय बाय 1.1 आणि याचं मल्टिप्लिकेशन जर केलं 5.196 इंटू 1.1 इज इक्वल टू 5.7156 5.7156 और 5.716 मीटर पर सेकंड हे झालं फर्स्ट आन्सर एक लिमिट मिळालं आपल्याला लोअर लिमिट आता यामध्ये चेंजेस करणार आपण आणि सेकंड जे अप्पर लिमिट आहे ते त्यावरनं फाइंड आउट करू सेकंड पार्ट बी पार्ट यात चेंज करतो मी जो व्ही मिनिमम आहे तो व्ही मिनिममचं काय होणार आहे व्ही मॅक्सिमम व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी इन ब्रॅकेट टॅन थीटा जो मायनस होता तो काय झाला प्लस डिवाइड बाय 1 जो प्लस होता तो काय झाला मायनस सेम व्हॅल्यू आपण पुट करतोय सो व्ही मॅक्सिमम इज इक्वल टू आर जी 9.9 इंटू 10 इन ब्रॅकेट हे फक्त इथे साइन चेंज झालं मायनसचं काय केलं आपण प्लस आणि जे प्लस होत तिथं आता काय झालंय मायनस प्रोडक्ट आला हा 99 यांची जर ऍडिशन केली 0.5 प्लस 0.2 तर ती ऍडिशन येते 0.71 इथे हा जो प्लस होतो तो काय झाला मायनस सो 0.7 ऍज इट इज 1 मायनस 0.1 इट बिकम्स 0.9 परत नंबरची ऍडजस्टमेंट केली 99 इंटू तो जो 0.7 त्याला कन्वर्ट केलं 7 मध्ये
आणि 0.9 तो रिप्लेस झाला एज 9. पुढे 9 1s आणि हा येतो 11. 11 into 7 is equal to 11 into 7 त्याला ते 77. आता 77 चं काय बघू आपण, स्क्वेअर रूट अंडर रूट ऑफ 77 इज इक्वल टू 8.775. ती व्हॅल्यू आली 8.775 मीटर पर सेकंड. पण हा जो 10% मार्जिन तो आपण काय करू, जसं लोअर लिमिट मध्ये 10% मार्जिन आपण काय करू शकतो, एक्सीड करू शकतो, वाढू शकतो, तसं अप्पर लिमिट मध्ये 10% मार्जिन हे काय करावं लागेल, आपल्याला मायनस करावं लागेल 10%. ऑलरेडी ती किती होतं 100%, त्या 100% मधून जर 10% जर मायनस केलं किती मिळतं 90%. सो द नंबर 8.775 मल्टीप्लाय बाय 90% मीन्स 90 / 100 किती मिळते ते 8.775 × 0.9 इज इक्वल टू, कॅल्क्युलेशन करू आपण, 8.775 त्याला मल्टीप्लाय केलं 0.9 इज इक्वल टू 7.896 मीटर पर सेकंड. व्ही काय असणार आहे, मॅक्स, व्ही मॅक्स, व्ही मॅक्स, दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. व्ही मॅक्स इज इक्वल टू 7.896.